या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। मंत्रीपदाची शपथ घेतल्याने धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक। सोलापुरात धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला असून धनंजय मुंडे यांची शिंदे फडणवीस सरकार मध्ये मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। तर धनंजय मुंडे प्रतिष्ठानकडून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर दुग्धाभिषेक करण्यात आला। दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीसह पेढे वाटून धनंजय मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। साहेब, आज धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदा शपथ घेतल्यानंतर तुम्ही दुधाचा अभिषेक घातलाय, काय सांगता? आज आमचे नेते माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या नावाचं आपण गेले 10-11 वर्ष झालं सोलापूरमध्ये प्रतिष्ठान चालवतो आहे। आणि साहेबांचं एक तत्व आहे म्हणजे साहेब संघर्षातनं आमचे वर आलेत। आज जरी राष्ट्रवादीचे असले तरी ते मूळ राष्ट्रवादीचेच आहेत, कुठला पक्ष वगैरे काही फुटला नाही काय नाही। आज कुठलाही जरी पक्ष जरी काही जरी झालं तरी उलाढाल म्हणतात नामदार धनंजय मुंडे साहेबाचा उल्लेख केला जातो। आणि आमचे जे मुंडे साहेब आहेत यांच्यावर आम्ही आतोरात प्रेम करणारे युवक वर्ग आहे। आज असंख्य म्हणजे महाराष्ट्रात सगळे मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, सगळे तरुण पिढी आहेत, कारण त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे साहेबांचा। प्रत्येक तरुणाला समजवून सांगून न्याय कसं द्यायचं काय करायचं हे सगळं आमच्या मुंडे साहेबाकडून आम्हाला शिकवणूक मिळाली। आज कशा पद्धतीचं तुम्ही दुग्धाभिषेक केलं काय? गेले 5 वर्षाखाली पण साहेब मंत्रीपद व्हावं म्हणून मी माझं पण केलं की फेटा नाही घालायचा। मग साहेबांनी जेव्हा मंत्रीपद मिळालं त्यावेळेस मंत्रीपद मिळाल्यावर मला साहेबांनी स्वतः बोलून फेटा घातला होता, त्यामुळं मला आज साहेबांना मंत्रीपद मिळालं म्हणून मी आज एक दुग्धाभिषेक म्हणून साहेबांना पण अर्पित केलंय। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।